नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. मॅक्स महाराष्ट्राच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रचार सगळीकडे जोरदार सुरू आहे. आज आपल्यासोबत आहेत सुनेत्राताई, ज्या बारामतीमध्ये प्रचार करतायत. अजितदादा इथनं उभे आहेत, पण ते मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रचाराची धुरा त्यांनी तुमच्यावर सोपवलेली आहे. कसा सुरू आहे प्रचार? त्यांनी प्रचाराची धुरा मी आणि माझे आमचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझे सर्व नातेवाईक, सर्वजण आम्ही प्रचार करतोय. खरं तर इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीची जी प्रचाराची धुरा जी आहे ती तुम्ही सांभाळताय बारामतीतून प्रत्येक प्रचारात. मला असं वाटतं फार कमी वेळा हे समोर येतं, पण तुम्हीच या सगळ्या प्रचारामध्ये बघतायत. तेव्हाची परिस्थिती आणि आताची बदललेली परिस्थिती, याच्यात काही वाटतंय काय फरक पडलाय किंवा काय? नाही, इथे तर कसलाच फरक पडला नाही, उलट उत्साह जास्ती वाढलेला आहे. तुम्ही बघता आहात आणि आजच्या एकंदर प्रतिसादावरून तुम्हाला दिसतंय की किती उत्साह वाढलेला आहे लोकांचा. राष्ट्रवादीची परिस्थिती जी आहे ती आपण बघतोय की एक एक महत्वाचे नेते जे आहेत ते सोडून गेलेले आहेत. अशा वेळेला राष्ट्रवादीचा प्रचार करताना आणि खास करून बारामतीमध्ये जिथे बालेकिल्ला समजला जातोय, हे सगळं इथे प्रचार करताना आता तुम्हाला काही दडपण जाणवत आहे का? मला बिलकुलच नाही, कारण बारामती हा तुम्ही म्हणताय तसा बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळे इथे तसं म्हणजे कसलाच परिणाम इथे होत नाही. कारण इथली जनता पूर्ण पण आमच्या पाठीशी कायम असते, म्हणजे ते आमच्या पाठीशी नाही आम्ही त्यांच्या पाठीशी असतो, त्याच्यामुळे एक घट्ट नातं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघतच आहात की इथे कसल्याही कुठल्याही गोष्टीचा परिणाम जास्त दिसत नाही, उलट जास्त आम्ही एक कसे आहोत तुम्हाला त्या पाठिंब्यावरनं दिसलंच असेल. याला लोकसभेच्या याला मध्ये या इलेक्शनमध्ये पार्थ पवार जे आहे ते पडले, त्याच्यानंतर आता राहुल रोहित पवार जे आहेत ते उभे आहेत, तर दोन्हीही नातू जे आहेत त्यांचं आता पणाला लागलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, म्हणतं ते अतिशय चांगला प्रचार करतायत, ते अतिशय त्यांनी चांगलं मागच्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे 4-5 वर्षामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्या खास करून त्या मतदारसंघामध्ये, त्याच्यामुळे तो निवडून येणारच आहे, प्रश्नच नाही. तुम्ही म्हणताय ते निवडून येणारच आहे, तो इतका आत्मविश्वास जो आहे तुम्हाला तो कशामुळे आहे? नक्की कशामुळे, म्हणजे कारण त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहता आहात की तिकडच्या पण जनतेचा ती जनता त्यांच्या आधीच्या नेत्यांवरती चिडून आहे, कारण इतक्या वर्षामध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाही. ते अनेक वर्ष आमदार तिथे आहेत, त्या तिकडे पाण्याचा प्रश्न आहे, अनेक गोष्टींचे प्रश्न आहे, साध्या मूलभूत सुविधासुद्धा तिकडे नाही आहेत, म्हणजे जनता चिडून असल्यामुळे रोहितने आणि गेल्या तिथे तो कुणीही तिथे व्हायच्या अगोदर त्यांनी काम सुरू केलेलं होतं. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आत्ता उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता होती तिकडे सगळ्यांना पाणी दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन तिथे जे 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 शक्य आहेत ते त्यांनी सोडवलेले आहेत. त्यामुळे जनतेला सुद्धा आता चेंज हवा आहे आणि त्यांचा विश्वास आहे की रोहित तिथे चांगलं काम करणार आहे. आपण बघतोय की लोकसभा असेल किंवा ही जी विधानसभा असेल, दोन्ही याच्या याच्यामध्ये पवारांचा जो बालेकिल्ला बारामती समजला जातो, इथे भाजप जी आहे ती शक्तीपणाला लावताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अगदी लोकसभेच्या वेळेला पण खूप महत्त्वाच्या नेत्यांची इथे सतत वारंवार सभा झालेल्या आपण बघितलेल्या आहे, तर या सगळ्याबद्दल काय सांगाल? त्यांचे प्रयत्न त्यांनी केले करणं त्यांचा ते भाग आहे त्यांना, पण त्यांचं ते काम आहे, पण इथे कशाचाही उपयोग होणार नाही, होत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला तसा काहीच फरक पडत नाही, त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं त्यांच्याकडे लक्षही नसतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की पवारांच्या सुना ज्या आहेत त्या आपल्याला उमेदवार म्हणून दिसतात, पवारांच्या मुली ज्या आहेत त्या आपल्याला उमेदवार म्हणून येताना दिसतात, निवडून येताना दिसतात, सुना मात्र प्रचारात आहे, असं का? असं बिलकुलच नाही. आदरणीय पवार साहेबांच्या प्रचारापासून म्हणजे 67 सालापासून जेव्हा जेव्हा कोणीही घरातलं उभं राहतं तेव्हा फॅमिली प्रचारच करते, असं त्याच्यामध्ये असं काहीच नाही. कुठलाही आपल्या घरचा उमेदवार उभा राहिला की आपण प्रचार करतोच, आणि खूप मुली नाही फक्त सुप्रियाताईच आलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. आम्ही आणि आमच्या घरातली भरपूर लोक आहेत. आता तुम्ही म्हणतात घरातली लोक खूप आहेत, पण अशा वेळेला तुमच्यावर घराणेशाहीचाही खूप मोठा आरोप होतो, त्याबद्दल तुम्हाला काय सांगा? पण मला सांगा तुम्ही, घराणेशाही कुठं नाही? अनेक नेते तुम्ही बघता आहात हे घराणेशाहीचा जो बोजवारासारखा वाजवत असतात तेच त्यांनी. आता आपण घ्या गणेश नायकांची फॅमिली घ्या, त्याच्यातले किती लोक आहे त्याच्यामध्ये, मोहिते पाटलांचे घ्या, विखेंचे घ्या, कोणाच्या नाही आहेत, सगळीकडे हे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी त्याचा खूपच गाजावाजा केला पाहिजे, कारण ते स्वतः जरी बोलत असले तरी त्यांनी त्याला म्हणजे सरळ सरळ मान्यता दिली असं होतं.
इतकी वर्ष तुम्ही निवडणुकांमध्ये प्रचार करताय, तर या प्रचाराच्या फॉर्मॅटमध्ये निवडणुका काही बदलत चालल्यात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला फक्त एवढंच वाटतं की या निवडणुकीमध्ये तरुणांनी खूप उत्साह दाखवलेला आहे. तरुणांचा उत्साह ज्या प्रकारचा दिसतोय, त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे. कारण आता आणि एक प्रकारे जी जुनी मंडळी होती ती पक्ष सोडून गेल्यामुळे नवीन फळीला वाव मिळालेला आहे, त्यामुळे ती खूप उत्साहात आहे. धन्यवाद सुनेत्राताई, तुम्ही आमच्याशी बोललेला आहात. आपण इथे बारामतीकर आहे, मी जरा यांच्याशी बोलते की तुम्ही जे म्हणताय ते कितपत सत्य आहे हे आपण पडताळून पाहायला हवं. सुनेत्राताईंचं म्हणणं असं आहे की इथलची जी घराणेशाही जी आहे ती कुठे नाही आहे, तुमचं याच्याबद्दल काय म्हणतं? त्या घराणेशाहीवर बोलण्याचा उपयोग नाही आहे, कारण काय त्यांचं कामावर लोक त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या घराणेशाहीवर नाही, त्यांच्या कामावरती लोक त्यांच्या पाठीमागे. BJP जे आहे इतक्या जोरदार ताकदीनं इथे आपल्याला त्यांची ताकदपणाला लावताना दिसतायत, अनेक गावांमध्ये ते प्रचार करताना आपल्याला दिसतायत, अगदी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, याच्याबद्दल एक बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही नाही आहे की BJP त्यांनी दर इलेक्शनला ते फक्त त्यांचे कॅन्डिडेट उभा करतात आणि पवार साहेबांनी आजपर्यंत पण यावेळेस त्यांनी दोन्ही इलेक्शनला त्यांनी लोकसभेच्या पण आणि विधानसभेच्याही त्यांचे महत्वाचे नेते येत आहेत, सारखे सभा होत आहेत, या सगळ्याबद्दल अर्थातच त्यांनी शक्तीपणाला लावली नाही हे आपण कुणी नाकारू शकत नाही, या सगळ्याबद्दल काय मत? लोकशाहीमध्ये ह्या निवडणुकीला उभा राहायचा त्या प्रत्येकाला अधिकार आहे, पण पवार कुटुंबियांनी जे बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे, जे काम केलेलं आहे, त्या कामाच्या जोरावरतीच बारामतीकर त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहणार, हिथून पुढेही राहणार, हिथून पाठीमागंही राहिलेली, ह्यात किंचितही बारामतीकरांची शंका नसते. आणि अजितदादा हे बहुमतानी आणि महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हा बारामतीकरांचा विश्वास आहे. पवार कुटुंबीय जे आहेत ते कामावर निवडून येतात असं यांचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं काय? हा, ती बरोबर आहे, पवार साहेबांनी कामावरच निवडून येतात. या ठिकाणी आज आपण उभा राहिलोय, हे गाव फार दुष्काळी गाव आहे, पण या गावामध्ये शाळा, रस्ता, परत पाण्याचा प्रश्न, अगदी दुष्काळ पडला तर स्वतःचे टँकरने हे करतात. आणि आमच्या गावातली लोक आहेत सगळी MIDC मध्ये मुलं कामाला जातात, त्यामुळं ते भागातला प्रश्न त्यांनी सोडवलेला ना. पवार साहेब ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले, 4 वेळेस महाराष्ट्राचे, त्याच्यानंतर बारामतीमध्ये MIDC चं मोठं कार्यक्षेत्र त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं, आणि आजूबाजूच्या तालुक्यातले जे असणारे इथले कामगार आहेत, आजूबाजूच्या गावातले जे लोक आहेत, तरुण वर्ग आहेत, त्यांना सर्वांच्या हाताला थोड्या ना थोड्या प्रमाणात या ठिकाणी काम मिळालं, आणि त्या कामाच्या जोरावरतीच पवार कुटुंबाच्या मागं तालुक्यातली जनता सर्व त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिली. तुमचं काय म्हणणं? टेक्सटाईल पाईपच्या मार्फत आमच्या वहिनींच्याकडून 3,500 महिलांना काम मिळालं. BJP फक्त इलेक्शन पुरती ताकद लावून उपयोग नाही, त्यांनी खोटे आश्वासन देणं बंद केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. इलेक्शनला ताकद लावून BJP सरकार येणार नाही. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये मुलाखती होतात त्यामध्ये फक्त 370 वरती बोललं जात आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 16,000 झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल या भाजप सरकारनं बोललं पाहिजे. या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे की या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये असा कुठला रोजगार आणला की ज्या माध्यमातून 4,000 अधिक उद्योगधंदे या महाराष्ट्रामध्ये आणले. पवार साहेबांचं मातीची आणि मातेशी नाळ जोडणारे नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. महिलांसाठी आज तुम्ही ज्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहताय की महिलाच प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत, त्या ठिकाणी पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेलं आरक्षण असेल, त्याप्रमाणे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनी पवारांचं काम असेल, आदरणीय दादांचं त्या ठिकाणी रोकटोक, दादांच्यावरती जे काय आरोप झाले, साहेबांवरती जे काय आरोप झाले त्याचा या ठिकाणी रोष अख्या प्रचार सभेमधून त्या ठिकाणी दिसतोय. आणि ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी प्रत्येकानं मी साहेब आहे आणि मी दादा आहे अशी करून त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि दादा या ठिकाणी 1.5 लाखाहून अधिक मतदारांनी नक्कीच निवडून येतील हा एक विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो. शरद पवारांना ED ची नोटीस जी आहे ती बजावलेली होती, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचं एक नागरिक म्हणून याच्यावर काय मत आहे? शरद पवारांचं यार जे बँकेचं सहकारी बँकेचं जी प्रकरण आहे त्या बँकेशी कोणताही संबंध नसताना अंतर्गत वंत एका पेपरच्या माध्यमातून त्यांचं नाव त्यात ठेवण्यात आलं किंवा मांडण्यात आलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडणे गेले. अण्णा हजारे ज्यांनी ही केस फाईल केली त्यांनी सांगितले माझ्याकडे असणाऱ्या जास्त दिवस टिकत नाही, खोटं एक ना एक दिवस नक्कीच समोर येतं. आणि आता BJP खोटं समोर आलेलं आहे, BJP सरकार बदलणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. बारामती BJP कशी ताकद लावते, त्यांना बारामती तालुक्यामध्ये उमेदवारच मिळाला नाही. जर उमेदवार बाहेरचा उमेदवार आणून कसली ताकद लावते, त्यांना अजिबात तालुक्यात उमेदवार मिळाला नाही.
ताकद नाही ती ताकद. पण रोहित पवार, रोहित पवार पण तिकडे राष्ट्रवादीचे रोहित पवार जेव्हा तिकडे कर्जत जामखेडला लढतायत, रोहित पवार तिथं काम करतायत. जिथं पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे तिथं रोहित दादा स्वतःच्या पैशातून अनेक टँकर त्या लोकांना 3 वर्षापासून पाण्याचे पुरवतायत. त्याच्यामुळे त्या लोक रोहित दादांनाच निवडून देणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आमच्या प्रश्नांवर बोला असं आपल्याला बारामतीकर सांगताना दिसत आहेत. ज्या पद्धतीनं शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली गेली, त्याचबरोबर अजितदादांचा जो राजीनामा सत्र असेल त्याबद्दलचं जे नाट्य असेल त्यावर सगळे बारामतीकर जे आहेत ते त्रासलेले दिसत आहेत, वैतागलेले दिसत आहेत. आणि त्याच्या ह्याच्यामुळे बारामतीमध्ये अजितदादा जे आहेत ते 1 लाखांपेक्षाही जास्त मतांनी निवडून येईल असा त्यांचा विश्वास आहे. तो विश्वास कितपत सार्थकी ठरतो हे आपल्याला येत्या काही काळात दिसेलच. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार.